नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ध्वनी तरंग हा घटक समजून घेणार आहोत. ध्वनी म्हणजे काय? तर ध्वनी म्हणजे एक प्रकारची ऊर्जा असून ती आपल्या कानात ऐकण्याची संवेदना निर्माण करते. एखादा आवाज किंवा ध्वनी आपल्याला कसा ऐकायला येतो, तर तो आवाज किंवा ध्वनी हा तरंगांच्या मार्फत आपल्याला ऐकायला येतो. तरंगांचे प्रसारण हे हवेमार्फत होत असते. मग ही तरंगे कशी निर्माण होतात? तर ही तरंगे संपीडन आणि विरलन यांच्यामुळे निर्माण होतात. मग संपीडन आणि विरलने कशी निर्माण होतात हे आपण एका प्रयोगाद्वारे पाहणार आहोत. चला तर मग आपण एक प्रयोग पाहूया. पहा, निरीक्षण करा या ठिकाणी काय होतंय, काय घडतंय. पहा मी काय केलं, या ठिकाणी एका स्ट्रॉला टिचकी मारली, एकाच स्ट्रॉला टिचकी मारली आणि ती ऊर्जा पुढच्या स्ट्रॉला मिळत गेली आणि तरंग निर्माण झाली. आता इथे पण टिचकी मारल्यानंतर जिथे ऊर्जा तयार, जिथे ऊर्जा मिळाली तिथे ही तरंगे आपल्याला जास्त प्रमाणामध्ये दिसतात आणि पुढे जाऊन ही तरंगे कमी कमी होत जातात. ही जी तरंगे आहेत सुरुवातीला अगदी खूप जवळ असतात, पण जसजसं अंतर वाढत जातं तस तसं ही तरंगे विरल होत जातात. आपल्याला पहा, लांबचा आवाज ऐकायला येत नाही. का ऐकायला येत नाही? तर त्याला कारण हेच आहे की ही तरंगे जे आहेत जसजसं अंतर वाढत जातं तस तसं हे तरंगे विरल होत जातात, म्हणून आपल्याला दूरवरचा आवाज जो आहे तो ऐकायला येत नाही.